भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्या सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो शाहू महाराजांच्या नगरीमध्ये या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या पुढेही नतमस्तक होतो आणि महालक्ष्मी अंबाबाईचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांकरता आणि विशेषतः अमित भाईंकरता या ठिकाणी मागतो आज आपल्या सगळ्यांकरता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपले लाडके नेते अतिशय कर्तव्यनिष्ठ कर्मठ देशभक्त असे कणखर नेते भारताचे गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकारिता मंत्री माननीय अमित भाई शहा हे आपल्यामध्ये आले आहेत आपण सगळे मिळून जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आपलेच असलेले माननीय चंद्रकांत दादा पाटील आपले प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे या ठिकाणी विशेषतः उपस्थित आपले खासदार धनंजय महाडिकजी खासदार संजय मंडलिकजी खासदार संजय काका पाटील या ठिकाणी उपस्थित मंत्री सुरेशभाऊ खाडे सुरेशजी हळवणकर विशेष रूपानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आदरणीय शिवप्रकाशजी मकरंदजी देशपांडे विनयजी कोरे प्रकाशजी आवाडे बाळाभाऊ भेगडे प्रमोदजी जठार त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित महेशजी जाधव समरजीत सिंहजी घाटगे जी चिकोडे जी महाडिक नाना कदम जी पडळकर पृथ्वीराज बाबा देशमुख मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो कोल्हापूरचे लोक किती हुशार आहे बघा आमच्या मंडलिक साहेबांनी सांगितलं जावई आले आहेत जावायला काय मागायचं आणि मंडलिक आणि महाडिक दोघांनी सगळं मागून टाकलं पण आपले नेते आले तर त्यांना तसेही सोडू नये जे मागायचं ते मागितलंच पाहिजे आणि हे असे नेते आहेत की जे मागाल देता ते देतात आणि खऱ्या अर्थानं सहकारिता मंत्री झाल्यानंतर सहकार क्षेत्रामध्ये जे असंभव वाटायचं ते देण्याचं काम माननीय अमित भाईंनी या ठिकाणी केलं आणि खऱ्या अर्थानं आमच्या शुगर मिलचा इन्कम टॅक्स रद्द करणं असेल किंवा त्याच्याही आधी ग्रुप ऑफ मिनिस्टर्सचे प्रमुख म्हणून इथेनॉलची पॉलिसी आणणं असेल एक्सपोर्टची पॉलिसी आणणं असेल मिनिमम सेलिंग प्राईजचं धोरण असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये माननीय अमित भाईंनी जो पुढाकार घेतला आज खऱ्या अर्थानं आमचा साखर उद्योग जगला तरला तर त्याकरता माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार आणि माननीय अमित भाई शहा यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे आज खरं तर छत्रपती शिवरायांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने आज आम्ही शिवनेरीला गेलो त्यानंतर अमित भाईंच्या हस्ते पुण्यामध्ये शिवसृष्टीचं लोकार्पण देखील त्या ठिकाणी झालं आणि आपण सगळे या ठिकाणी छत्रपती शिवरायांना आपलं दैवत समजतो खऱ्या अर्थानं राज्यकारभार कसा चालवायचा याचा मूल मंत्र कोणी दिला असेल तर तो छत्रपती शिवरायांनी दिला रयतेचं राज्य काय असतं हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलं आणि त्याचवेळी स्वाभिमानाने कसं जगलं पाहिजे हे देखील छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलं आणि म्हणूनच आज आपण स्वाभिमानानं जगतोय कारण छत्रपती शिवराय होऊन गेले आणि म्हणून आज या ठिकाणी हा स्वाभिमान आपला जागृत आहे आणि मग आज ज्यावेळी कोल्हापूरमध्ये तुमच्या समोर मी उभा आहे त्यावेळी मला आठवतं दोन हजार एकोणीस साली मंडलिक साहेब आपल्याला देखील लक्षात असेल आम्ही प्रचाराची सुरुवात याच कोल्हापूरपासून केली होती भाजप आणि शिवसेना युतीच्या प्रचाराची सुरुवात इथन केली आणि बेचाळीस जागा निवडून आणल्या एक फार मोठा विजय हा महालक्ष्मी अंबाबाईच्या आशीर्वादानं आपल्याला प्राप्त झाला त्यानंतर विधानसभेतही विजय प्राप्त झाला पण दुर्दैवाने आपल्याला कल्पना आहे की त्यावेळी संबंधांपेक्षा खुर्ची महत्वाची ठरली आणि खुर्चीच्या हव्यासा पोटी काही लोकांनी पंचवीस वर्षाची युती तोडली आणि विरोधकांसोबत जाऊन त्या ठिकाणी संसार थाटला आणि काय म्हणाले ते म्हणाले आम्ही या करता गेलो कि पंचवीस वर्षात त्यांच्या मताप्रमाणे पंचवीस वर्षात ते युतीमध्ये सडले पण काळाची महिमा बघा ते ज्यांच्या सोबत गेले अडीच वर्षात ते संपले असंघाशी संघ केला तर काय होतो अडीच वर्षामध्ये ते ज्यांच्या सोबत गेले त्यांनी त्यांना संपवलं आणि अक्षरशः रस्त्यावर आणून ठेवलं आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा शिवसेना हा विचार आहे शिवसेना ही प्रॉपर्टी नाही आहे त्यामुळे कोणाचं घर मालमत्ता हा वारसाने कोणाला मिळू शकते परंतु विचार हा मात्र त्या ठिकाणी जगावा लागतो आणि त्या विचाराने जगण्याचं काम एकनाथराव शिंदेंनी केलं आणि ज्यावेळी ज्याप्रमाणे ते काल म्हणाले कि धनुष्य बाण हा काँग्रेस राष्ट्रवादीकडे गिरवी ठेवला होता त्यांनी लढाई करून भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करून पुन्हा बाळासाहेबांचा धनुष्य बाण हा परत शिवसेनेकडे आणला विचारांच्या शिवसेनेकडे आणला आणि म्हणून मला विश्वास आहे बावनकुळेजी तुम्ही महाविजय अभियान पुन्हा कोल्हापूर पासनं सुरू केलेला आहे आणि कोल्हापूर पासनं सुरू झालं की आशीर्वाद मिळतोच त्यामुळे महाविजय मिळणार याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आज देशाचे नेते माननीय मोदीजी यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे देश विकसित होतोय ज्या प्रकारे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे गरीब कल्याणाचा अजेंडा राबवला जातोय पहिल्यांदा गरीब असेल मध्यमवर्गीय असेल दीनदलित असेल ओबीसी असेल सामान्य माणूस हा सरकारच्या विकासाच्या अजेंड्यावर आलेला आहे पहिल्यांदा केंद्र सरकारच्या योजना कुठल्याही भ्रष्टाचाराविना शेवटच्या माणसापर्यंत पोचतायत पहिल्यांदा भ्रष्टाचारी अशा प्रकारची व्यवस्था मोडून काढण्याचं काम मोदीजींनी केलं आणि हे मोडल्यामुळे या देशाचे अडीच लाख कोटी रुपये जे भ्रष्टाचारामध्ये जायचे ते वाचवण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं आणि त्या माध्यमातन गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं आपण बघितलं आज आपण बघा मोदीजी ज्यावेळेस सत्तेवर आले या देशामध्ये एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड चे अकाउंट होते केवळ पाच कोटी पाच कोटी म्हणजे ज्यांना एम्प्लॉयमेंट आहे त्यांचं एम्प्लॉयमेंट प्रॉविडंट फंड अकाउंट निघत ते एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड अकाउंट होते केवळ पाच कोटी आणि आता आठ वर्षानंतर ते आहेत सत्तावीस कोटी म्हणजे जवळजवळ बावीस कोटी नवीन लोक हे त्या ठिकाणी रोजगार प्राप्त करून एम्प्लॉयमेंटच अकाउंट उघडून त्या अकाउंटच्या माध्यमातून फॉर्मल इकॉनॉमी मध्ये या ठिकाणी आलेले आपण बघितले आज कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे कोविडचा मुकाबला मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या देशाने केला आज जग देखील आश्चर्य करत आहे जगाला वाटत होतं कोट्यावधी लोक मरून जातील त्यांना या ठिकाणी लस देता येणार नाही पण काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते अंदमान या ठिकाणी एकाच दिवशी एकाच वेळी सगळ्या भागामध्ये लस देऊन आणि किती दोनशे तीस कोटी लसी या ठिकाणी आपण दिल्या जो एक रेकॉर्ड आहे जगाची लोकसंख्या ही सहाशे कोटी आहे आणि आपण दोनशे तीस कोटी या ठिकाणी लसी दिल्या हा विक्रम आपण या ठिकाणी करून दाखवला एकशे दोन कोटी लोकांना आपण लसी दिल्या त्यामुळे ही जी नवभारताची ताकद आहे या ताकदीमुळे आज खऱ्या अर्थानं मोदीजींसारखं एक देव दुर्लभ नेतृत्व आपल्याला लाभलाय आणि त्यांच्याच नेतृत्वात आता महाराष्ट्रामध्येही आपलं सरकार आलाय खरं म्हणजे आपल्याशी ज्यांनी बैमानी केली होती त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आपण सहा महिन्यापूर्वी केलं सहा महिन्यापूर्वी आपण दाखवून दिलं की बैमानी आम्ही सहन करणार नाही आणि कोल्हापूरच्या भाषेत आपण जर सांगितलं तर असं चितपट केलं की पुन्हा आता उठून उभं राहता येणार नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी आपण अवस्था केली आणि म्हणून आज आपण लक्षात घ्या केवळ सहा महिने सरकार येऊन झाले पण अनेक महत्वाचे निर्णय आपण केले आपल्याला माहिती आहे मागच्या सरकारच्या काळामध्ये सातत्याने केवळ घोषणा व्हायची ज्यांनी प्रामाणिकपणे शेतीचं कर्ज भरलंय पन्नास त्यांना रुपये देऊ पण आपल्याला माहिती लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही असे लबाड होते तीन तीन वेळा घोषणा केल्या टाळ्या वाजवून घेतल्या पण एक फुटकी कवडी देखील दिली नाही आपलं सरकार आल्याबरोबर प्रामाणिक पड़े कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास सा हजार रुपये देणं आपण सुरू केलं पहिल्या जतक्यात साडेसहा लाख शेतकऱ्यांना दिले आता तीन लाख शेतकऱ्यांना अजून देतोय त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना देखील आपण देतोय आणि याच वेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सात हजार कोटी रुपये हे त्या ठिकाणी देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलंय खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात योजनांची सुरुवात झाली आहे आज आपण पाहतो अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये एकही नवीन योजना होत नव्हती पण आता महाराष्ट्राला फास्ट ट्रॅकवर आणण्याचं काम आपण करतोय या महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे आता ट्वेंटी ट्वेंटीची मॅच आपल्याला खेळायची आहे कारण आपल्याला कल्पना आहे की आपले अडीच वर्ष वाया गेले आहेत अडीच वर्षात पाच वर्षाचं काम आपल्याला करायचं आहे पण मला विश्वास आहे की तुमच्यासारखे लोक कार्यकर्ते पाठीशी असल्यानंतर निश्चित ही ट्वेंटी ट्वेंटीची मॅच आपण जिंकू आणि अडीच वर्षामध्ये आपण अडीच वर्षा मध्ये पाच वर्षाचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी करून दाखवू तुम्ही बघा आपण निवडून आल्याबरोबर पहिल्यांदा काय केलं असेल तर या ठिकाणी वर्ल्ड बँकेसोबत चर्चा केली आणि वर्ल्ड बँकेला सांगितलं सातत्याने आमच्या सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये पूर येतो पुरामुळे इथली अवस्था वाईट होते गेले अनेक वर्ष पूर आता सातत्याचा झालाय आणि म्हणून हे जे पुराचं पाणी आहे ते शहरामध्ये येऊ नये म्हणून ज्यावेळी पूर येतो त्याचं पाणी हे वळणबंधाराच्या माध्यमातनं आणि टनेल्सच्या माध्यमातनं हे जर आपण दुष्काळी भागाकडे नेलं तर दुष्काळी भागालाही फायदा होईल आणि या ठिकाणी पुरापासून आमची सुटका होईल आणि या संदर्भातला प्रस्ताव आपण तात्काळ वर्ल्ड बँकेला दिला वर्ल्ड बँकेचे कंट्री हेड आले होते शिंदेजी आणि मी त्यांच्यासोबत बसलो मागच्या काळामध्ये जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आपण प्रस्ताव ऑलरेडी दिला होता त्या दिवशी आम्ही चर्चा केल्या आणि चर्चेमध्ये त्यांनी तत्वता सांगितलं की आम्हाला हा प्रस्ताव मान्य आहे आणि या संदर्भात तुम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रस्ता हा प्रस्ताव आमच्याकडे पाठवा आणि आम्ही या प्रस्तावाला मान्यता देऊ लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आम्ही पाठवतो आहात परिपूर्ण प्रस्ताव बनवणं चालला आहे आणि मला विश्वास आहे हा प्रस्ताव जर मान्य करून आपण याचं काम करू शकलो तर या पुराच्या विळख्यातनं आपण निश्चितपणे आमच्या कोल्हापूरला आणि सांगलीला काढू शकू खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यासारख्या आहेत पण माननीय अमित भाईंना जायचंही आहे आणि त्यांना आपल्याला ऐकायचंही आहे मी आपल्याला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे महाविजय अभियान हातामध्ये घेतलाय महासंपर्क अभियान देखील हातामध्ये घेतलाय संपर्क आणि संवादाचं आपलं अभियान आहे संपर्क आणि संवाद हीच खऱ्या अर्थानं यशाची गुरु केली आहे मी नेहमी असं म्हणतो की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमधलं कार्यकर्ता पण जिवंत आहे म्हणून भारतीय जनता पार्टी प्रगती करतो जेव्हा हे कार्यकर्ता पण मरेल आणि आपण केवळ नेते होऊ तेव्हा आपली प्रगती थांबेल पण मला या गोष्टीचा आनंद आहे की आपल्यामधलं कार्यकर्ता पण जिवंत आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याची आज ही आवश्यकता आहे की हा जो संवादाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम हातामध्ये घेऊन आपल्याला जनतेपर्यंत आहे माननीय मोदीजींनी केलेली काम राज्य सरकारने केलेली कामं सांगायची आहेत धन्यवाद मोदीजी सारखा कार्यक्रम की ज्याच्यामध्ये ऐंशी लाख लोक मोदीजींना धन्यवाद मानणारी पोस्ट कार्ड देत आहेत दोन कोटी लोकांकडनं आपल्याला ती पोस्ट कार्ड घ्यायची आहेत या ठिकाणी युवा वॉरियर सारखा आपला कार्यक्रम की ज्याच्यामध्ये अठरा ते पंचवीस वयोगटातले युवा वॉरियर आपल्याला तयार करायचे आहेत की जे या नवमतदारांना आकर्षित करतील आणि त्याचसोबत आता आपल्याला कल्पना आहे की पुढची लढाई जशी जमिनीवर आहे तशीच ती लढाई डिजिटलही आहे ती सोशल मीडियावर देखील आहे या दोन्ही लढाईमध्ये आपले सैनिक म्हणून जे युवा वॉरियर काम करतील त्यांच्याही करता संघटन उभं करण्याचं काम हे आपल्याला करायचं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करता कोल्हापूर जिल्ह्यानी सज्ज व्हावं मागच्या काळामध्ये लोकसभेत तर यश मिळालं पण विधानसभेमध्ये काही ठिकाणी आपण मागे पुढे झालो आणि त्यामुळे योग्य ते यश आपल्याला मिळू शकलं नाही आता माझी विनंती आहे जस शंभर टक्के यश लोकसभेत मागच्या वेळेस मिळालं होतं याही वेळेस लोकसभेत शंभर टक्के यश मिळेल आणि विधानसभेतही शंभर टक्के यश मिळालंच पाहिजे ही जबाबदारी मंचावरच्या सगळ्यांची आहे लोकसभेमध्ये विधानसभेच्या सगळ्या लोकांनी यश आणायचं आहे आणि लोकसभा विधानसभा वाल्यांचं यश आणायचं आहे सगळ्यांनी एकत्रितपणे काम करायचं आहे शिवसेना भाजप आपण एकत्रितपणे जर लढाईला उतरलो तर मला विश्वास आहे की कोल्हापूर जिल्हा हा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचा जिल्हा असेल आणि या ठिकाणी भगवाच आपल्याला फैरताना आपल्याला दिसेल त्याकरता मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र